अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनी परेडच्या पथसंचलनाचे संपूर्ण देशाचे नेतृत्व करणाऱ्या समृद्धी संत हिचा सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाधर्म संस्थेतर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। समृद्धीप्रमाणे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रोशन करणाऱ्या मुलींना भविष्यात त्या त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक ती शासकीय मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले। जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील म्युझिक स्टेशन हॉलमध्ये सेवाधर्म फाउंडेशनतर्फे रविवारी सायंकाळी समृद्धी संत हिच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सेवाधर्म जो ग्रुप आपला आहे हा सामाजिक कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे जळगाव जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या जे फक्त सेवाभावी काम करतात अशीच मंडळी यामध्ये ठेवलेली आहे। बहुत थोडस माफ करतो आपल्याला, मात्र राजकारण समाजसेवा आम्ही यामध्ये समावेश केलेला नाही। जास्त बोलत नाही मी त्यामध्ये, पण असे निवडक 150 लोक आपण जळगाव जिल्ह्यातनं निवडलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते की जे आम्हाला माहीत नव्हते त्यांचं कार्य सॅल्यूट करण्यासारखे असे लोक आम्ही यामध्ये निवडलेले आहेत। आज ऐतळाला एक 40 लोकांची पसायची किंवा 50 लोकांची व्यवस्था म्हणून आम्ही तेवढ्याच लोकांना निमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून संख्या आपल्याला कदाचित कमी दिसेल, पण प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणचा एक काहीतरी देण्याची भावना असलेला व्यक्ती आहे आणि आज समृद्धीने आपल्याला जे काही दिलेलं आहे तिच्या या स्वागतासाठी आपण सगळ्यांनी आलं पाहिजे। हे सगळे जळगावचे प्रतिनिधित्व करतात असं मला वाटतं की जे समाजासाठी काहीतरी द्यायला लागतात ज्या मंडळी सोबत आज आपण आहोत। समृद्धी या ठिकाणी या सत्काराला आपल्या ठिकाणी हजर राहिली, बहुत तुम्ही वेळात वेळ काढून राहिलात आणि हे तर आमचे सगळे सहकारी आहेत, यांचं मी कदाचित आभार मानणार नाही कारण ती नेहमीच देण्याची भावना असलेली आहे आणि आपणही त्याच भावनेतले आल्याची मला जाणीव आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला सगळ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो। समृद्धीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जळगाव जिल्हा हा नेहमीच समृद्ध राहिलेला आहे, सगळ्याच अर्थाने राहिलेला आहे, तो विचाराने राहिलेला आहे, शिक्षणाच्या माध्यमातून राहिलेला आहे, आध्यात्मिक याच्यातनं राहिलेला आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा समृद्ध राहिलेला आहे आणि संतांची एक पार्श्वभूमी या मातीला आहे। मला असं वाटतं ज्या ठिकाणी संतांचं पाठबळ राहिलेलं आहे तो परिसर नेहमीच समृद्ध असतो आणि आज पुन्हा त्याची प्रचिती संत गाण्याने आपल्याला दिलेली आहे आणि जी समृद्धी आपल्याला एक आदर्श निर्माण करून गेलेली आहे अशा अनेक समृद्धी या भागात आणि परिसर पुन्हा एकदा समृद्ध होईल असं मला वाटतं। काही विचारणार नाहीये, मी एमजे कॉलेजची स्टुडंट होती आणि एनसीसी जे एमजे कॉलेज आहे तिथं मी सिनियर अंडर ऑफिसर होती, आयटीन महाराष्ट्र बटालियनची तिची म्हणजे सिनियर आहे। माझी पण खूप इच्छा होती, मी त्यावेळेला जेव्हा एनसीसी मध्ये होती त्यावेळेला मला राजपथावर जायची इच्छा होती, माझी इच्छा पूर्ण नाही होऊ शकली। त्यानंतरही मला असं वाटलं होतं की माझ्या ज्या स्टुडंट म्हणजे कॅडेट होत्या माझ्या नंतरच्या ज्युनियर त्यांनी जावं, पण तेव्हा इथे शक्य नाही झालं, पण त्यानंतर आता खूप 6-7 वर्षांनी समृद्धी गेली, खूप आनंद झाला आणि त्यात ती परेड कमांडर झाली त्यामुळे अजून जास्त आनंद झाला। तुझं खूप खूप अभिनंदन एमजे कॉलेज आणि नूतन राठोड मॅडम, केसूर सर सगळ्यांचं तू खूप भाव मोठं केलं। सुंदर अशा
कार्यक्रमाच्या मानकरी जिने आपल्या खानदेशाचं नवे तर पूर्ण महाराष्ट्राचं नाव देशामध्ये गाजवलं ती आपल्या सगळ्यांची लाडकी समृद्धी संत ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आमचे नेवेदादा आणि आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिचं या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने कौतुक करतो. तिचं नाव होत असताना असं म्हणतात की वडावटे पारंबीला पाणी. मी पण जळगावचा पालकमंत्री असल्यामुळे माझ्या जिल्ह्याची पोरगी साहजिक माझंही थोडस त्यामध्ये नाव होणारच आहे आणि आज तिच्याकडनं ऐकल्यानंतर काही लोकांना सहज वाटलं असेल की परेड कमांडर झाली असेल सिलेक्ट झाली राजपथावर गेली आणि परेड करून वापस आली. पण तिचं जर स्ट्रगल आपण ऐकलं तर निश्चितपणाने एखाद्या तपस्या करणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे तपस्या केल्यानंतर परमेश्वर प्राप्त होतो असं आपण म्हणतो त्याचप्रमाणे तिने पूर्ण कवायत केल्यानंतर हे राजपथाचं जे सगळ्यात मोठं मंदिर आहे त्या मंदिरावर तिला परेड करण्याची आणि कमांडर होण्याची संधी मिळाली ही फार छोटी गोष्ट नाही आहे. आणि महाराष्ट्राची मुलगी देशाचं नेतृत्व करते आहे हे सिद्ध करणं ही फार छोटी गोष्ट नाही आहे. मी तिचं अभिनंदन आणि कौतुक करतो. आदरणीय नेवेदादा तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही एक स्तुत्य उपक्रम कारण की मी त्यांच्याकडनं नेहमी पत्रकारितेच्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून वेगळा गुण पाहिलेला आहे कारण की ते कुठेही गेले तर झाड पाहिलं तर ते झाडाकडेच बघत राहणार की असं केलं पाहिजे नाला पाहिला तर नाल्याकडे बघत राहणार एक वेगळा कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये कायम फिट आहे. ते कधी कधी मलाही मार्गदर्शन करत असतं आणि मी सुद्धा काही गोष्टी ज्या मला आवडतात तर मेहरून याचं कारण आमच्या मुलीचं कौतुक हे एकाच वेळेस ठेवलेल्या वेळेत झालं पाहिजे जेणेकरून सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद होऊ शकेल. आणि आज मला स्वतःला अभिमान वाटतो आनंद वाटतो की तिने एक सुंदर काम केलंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माझ्या परीने शिफारस करणार आहे की अशा मुलींना पुढच्या काळामध्ये शासनाकडनं मदत झाली पाहिजे आणि जी मदत शासनाला करता येईल ती करण्याकरता मी निश्चितपणाने पालकमंत्री या नात्याने प्रयत्न करेल हे वचन आपल्याला देतो आणि तिला सांगतो की आता तू इथं न थांबता अजून तुझ्या मनामध्ये जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याकरता तू निश्चितपणाने प्रयत्न करावेत. तुला जीही मदत लागेल ती मदत देण्याकरता आमच्यासारखे निश्चितपणाने पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ती 100% तुला शारीरिक आर्थिक मानसिक जी कुटुंबाकडनं मदत मिळते ती तुला मिळणारच आहे. पण आर्थिक जी मदत असं लागली तर त्याच्याकरता आम्ही आपल्याकरता तयार आहोत हे वचन या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं देतो. मी त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करतो कारण की शेवटी मुलीला महिनाभर परेड करता पाठवणे आणि तिला दिल्लीला एवढ्या थंडीमध्ये पाठवणं कोणाच आई वडिलांची इच्छा होणार नाही की बाबा मुलीला इतक्या लांब पाठवतात आणि दिल्लीची थंडी आणि आपल्या थंडीमध्ये फार डिफरन्स आहे. आपली थंडी ही आपण सहन करू शकतो पण दिल्लीची थंडी ज्याला म्हणतो आपण बोचरी म्हणजे आपल्या अहिराणी भाषेत म्हणलं की बोचरी थंडी आहे ती भयानक असते त्या काळामधली. आणि त्या काळामध्ये तिने ज्यावेळेस 1:30 उठणं म्हणजे बघा तुम्ही 1:30 माणूस कशा झोपेत असतो गाढ झोपेमध्ये असतो त्या झोपेमध्येच्या वेळेमध्ये तिने परेड करणं आणि तेही 3-3 तास करणं त्या 14 दिवस क्वारंटाईन राहणं क्वारंटाईन पिरियड मध्ये परेड करणं प्रॅक्टिस करून घेणं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातून देशातून सिलेक्ट होणाऱ्या एकाहून एक मुलींमध्ये 3 मुलींच्या कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा सिलेक्ट होणं आणि महाराष्ट्र पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.